1947 सात भारत स्वतंत्र झाल्या उपरांत 14 वर्षांचे क्रांतिकारी सुटके झूज. 19 डिसेंबर 1961 गोंय पुर्तुगीजांच्या राजवटीतल्या मुक्त झाले आणि भारताच्या दक्षिणी अस्तंताचो हो माणकुलो केंद्रशासित प्रांत संविधानिक आणि संघटनात्मक रूपात भारतीय प्रजासत्ताकांत वाटेकार झालो. केंद्रशासित गोंयाक भारताच्या संसदेची दारा उक्ती झाली. 1962 पहिली वेचणूक न्ही नेमणूक. गोंयचे 2 खासदार नॉमिनेटेड. सुटके जुजारी दोतोर पुंडलीक गायतोंडो उत्तर गोंयच्यान, दक्षिणेच्यान दोतोर अंतोनियो कुलासो खासदार म्हणून नेमून आयिल्ले. दोतोर कुलासाची नेमणूक वादग्रस्त. ताच्या प्रतिनिधित्वाचो दक्षिण गोंयांत कितलेशाच सुवातींनी गोंयकारांनी निषेध केलो. दोतोर पुंडलीक गायतोंड्याकूय कुलासाची नेमणूक त्यांना मानूक नाशिल्ली. पूण नेमणूक ती नेमणूक, वेचणूक न्ही. उपरांत मात खासदारकेच्यो वेचणुको जावंक लागल्यो. 19 डिसेंबर 1963 उपरांत गोंयांत पयलेच खेप लोकसभेचे मतदान झाले आणि प्रजा सोशलिस्ट पार्टीचो पीटर आल्वारीज मगो पक्षाच्या आधारान 30,725 मतांच्या आघाडीन जिकून आयलो. दक्षिणेक मगोचो मुकुंद शिक्रो 2,851 मतांच्या आघाडीन जिकलो. 1962 नेमून आयिल्लो दोतोर आंतोनियो कुलास ह्या वेचणुकेंत उबो रावलो ना. दोतोर पुंडलीक गायतोंडो तिसऱ्या सुवातेर उरलो. एका थळाव्या पक्षाचो खासदार केंद्रांत पावप तोय दक्षिणेंतल्यान हे खरें म्हळ्यार त्यांना अजापच. मुकुंद शिंकऱ्याक 48,798 मतां पडली. युनायटेड गोवन्साच्या लॉयला फुर्ताडाक 45,947 मतां. मुकुंद शिंकऱ्याच्या जिखपा फाटले गणित ताचो पूत राजीवान आमकां सांगले. मुकुंद शिंकरे हे एक नामवंत वकील होते, ज्यांना पोर्तुगीज कायद्यांचा खूप मोठा अभ्यास होता. खूप कमी वकील त्यावेळी होते ज्यांना पोर्तुगीज कायद्यांचा अभ्यास होता, आणि त्यामुळं दक्षिण गोव्यातील सगळे कॅथलिक क्लायंट्स हे त्यांचे क्लायंट्स होते. म्हणजे कुंकळी, असोळणा, वेणी, कुडचडे, केपे, काणकोणचे ते वेली वगैरे हे सगळे माझ्या वडिलांचे क्लायंट्स असायचे त्यावेळी. आणि त्यावेळीचे म्हणजे सगळे खटले किंवा अजूनही खूप असतात, सगळे पोर्तुगीज डॉक्युमेंट्स असायचे. कॅथलिक अपर क्लास, कॅथलिक मिडल क्लास, जे चाड्डे वगैरे म्हणतो ना आपण, म्हणजे हे आपले वैश्य कॅथलिकामधले किंवा चाड्डे ते जास्ती होते. आणि वेळी ते गावकार वगैरे काणकोणचे ते अपर क्लासचे नव्हते, ते माझ्या वडिलांचे क्लायंट होते. पण त्यांना पोर्तुगीज डॉक्युमेंट काही समजायचे नाही. सगळे डॉक्युमेंट त्यावेळी पोर्तुगीजमध्ये असायचे. आत्ता सगळं इंग्रजी झालं आहे. कोर्टामध्ये सुद्धा पोर्तुगीज चालायची. की ते हिंदू असूनसुद्धा एवढे त्यांना कॅथलिकांचा त्यांना सपोर्ट मिळाला. एक चांगले कायद्याचं शिक्षण असलेले, चांगले बोलू शकणारे ही तर हा त्यांचा लौकिक लोकांना माहीतच होता. त्यामुळे असा माणूस जर लोकसभेत गेला तर आपल्याला काहीतरी कुणीतरी एक चांगला आपला रिप्रेझेंटेटिव्ह, आपला प्रतिनिधी लोकसभेत जावा हे लोकांना माहीत होतं. की लोकसभा काय, म्हणजे कायदे काय, कुणालाही त्यावेळी माहीत नव्हतं. म्हणजे भारतामधली लोकसभा कशी चालते हे चालते. तर त्या दृष्टीनं एक चांगला जाणकार, एक वकील, एक सक्सेसफुल वकील, असा वकील जर खासदार म्हणून गेला, म्हणून त्याला एवढा सपोर्ट मिळाला. मला वाटतं काय त्यांची मार्जिन होती मला माहीत नाही. 30 मे 1987 केंद्रशासित गोंय प्रांत आणि भाषावार घटक राज्य झाले. आधी जन्मत कौल, कोकणी राजभास, गोंयाक घटक राज्याचो दर्जो आणि उपरांत कोकणी 8व्या वळेरेंत. 2-1 दशकांची चळवळीची सामाजिक अस्वस्थताय थंडावली. गोंयच्या स्वतंत्र आणि स्वायत्त फुडाराची आशा आणि आशेची स्वप्नां बाळगून ती पिळगी शांत झाली. नवे दिशेन आणि तरतरेन आशेन कामाक लागली. 16 जानेर 1967, 30 मे 1987 आणि 20 ऑगस्ट 1992 हे दीस गोंयाक 19 डिसेंबर 1961 इतलेच महत्वाचे. 19 डिसेंबराक राज्याक स्वातंत्र्य मेळ्ळें, जाल्यार जन्मत कौल, घटक राज्य आणि कोकणी भाषा 8व्या वळेरींत आसपावान ह्या प्रांताची स्वतंत्र, स्वायत्त सामाजीक तशेंच संस्कृतीक अस्तित्व आणि अस्मितायेची बुनयाद घट जाली. गोंय स्वतंत्र राज्य उरचें काय महाराष्ट्रात विलीन जावचें हाचो कौल गोंयकारांनी दिलो तो 16 जानेर 1967 भारतातलो पहिलो एकोडो
जनमत कौल गोयात झालो. दोन पानांचे जैत झाले. 54.24% मतां ही महाराष्ट्रात विलीनीकरणा आड आशिल्ली. एके वाटेन सामाजीक पांवड्यार जॅक सिकेराचे चळवळीत फुडारपण, जाल्यार केंद्र सरकारी पांवड्यार पुरुषोत्तम काकोडकर सारकिल्याची चिकाटी. हिंदू तितलोच क्रिस्तांव समाज ह्या निर्णायक चळवळीत आणि निर्णायक कौलात वाटेकार. आम्ही दोतोर जॅक सिकेराच्या फॅमिलीकडेन तो काळ, ते दीस, त्या परिस्थितींच्यो यादी काढल्यो. Eventually, in the first election, the Congress got routed. The MGP led by Dayanand Bandodkar was his president, but he didn't contest the first elections. They got a majority of seats and the UG came as the principal party. And then Dayanand Bandodkar, they asked him to be the chief minister and he got someone stepped down. He contested a by-election and he became the chief minister. So the first 3-4 years, I think, of that assembly, the only issue was merger and what would be the language of Goa. And while the MG said that because we have won these elections, we should be merged, people are with it. Whereas the UG from the beginning countered it by saying, you have won a general election. You have not won where the only question before the Goan people should be that whether you want to merge or you do not want to merge. And I think it was because of UG's strong opposition and also the Congress was receptive at the center to this that eventually the opinion poll came. And Goa decided to remain separate by some 34,000 votes. September 63 and 4-5 party merged and then it was United Goans Party. And they appointed my grandfather as the president is what I heard because he had this charismatic ability to connect with people. He was a brilliant orator. People, you know, he could gather people. And from there, that is what I know, that is how he got into politics. In 1980, my grandfather had lost an election and like a lot of the people who came from that generation, they said that once the people rejected them, they were, they can't politics and pote osong na. And he was of that generation, said the people no longer want me, I will not contest again. So there was not much discussion of politics around him, but he was a businessman and he had this office called Agencia Sequeira, which was a big trading firm at that time. And he had a big office where he would sit. And the main memory which I had was when we used to enter his office, there was one big sign which had his photo on a call and he had put there that Goa would not become the backyard of Maharashtra. So I think for a significant 5-6 years, that was his main that was the thing that drove him, that any cost that Goa should be retained. And the memory asli poili sakun. And a lot of the other interactions, whenever I would go out as a child, people would, you know, give me respect which flowed because of what my grandfather did. And they would come and say, thanks to him, Goa separate. We are grateful and all. So that naturally got me an interest and I felt very proud on what he stood for. Uday Bab Manta, there is no father to opinion poll. ताच्या कोतान जॅक सिकेर सारखेल्या सामाजिक आणि राजकीय फुडाऱ्याबरोबर केंद्रात त्यांना खासदार आशिल्लो पुरुषोत्तम काकोडकराचोय तितलोच मोलाचो वाटो. गोंयकार फुडाऱ्याच्या ह्या राजकीय आणि सामाजिक दबावाचेर देशातलो पहिलो एकाडो जनमत कौल झालो. उदयबाब पुरुषोत्तम काकोडकराच्या जनमत कौला फाटल्या योगदानाविषयी सांगता. ओपिनियन पोलाचो कोणी फादर असा असं हांव मानना, पूण ओपिनियन पोल हाडपाच्या संबंधान जो निर्णय झाला तातूंत पुरुषोत्तम बाब काकोडकर हांकां खूब मोठे श्रेय पावता. 1965 वर्सा लालबहादूर शास्त्रीजी प्रधानमंत्री आशिल्ले, तांच्या मंत्रिमंडळान निर्णय घेतलो की गोंयांत मिड टर्म पोल घेवचो आनी जो राजकीय पक्ष जिखून येता ताका कितें जाय त्या प्रमाणे गोंयचें विलीनीकरण करचें वा ना करचें. हाका विरोध झालो. हाका विरोध जातकच कांय फुडलो पावलो पडलें ना आनी तें तशेंच उरलें. मागीर शास्त्रीजी रशियेक गेल्ले कडेन अकस्मात हार्ट अटॅकाक गेले, परत तें तशेंच उरलें. 1966 वर्सा पुरुषोत्तम बाब काकोडकर इंदिरा गांधी हांकां मेळ्ळे, ती प्रधानमंत्री जाली आनी सांगलें की हो निर्णय सारको ना, हो चुकला, इलेक्शन हो मार्ग न्ही लोकांची मतां घेवपाचें. इंदिरा गांधीन सांगलें की ना, निर्णय घेतिल्लो आसा पूण ताका हात लायना. पुरुषोत्तम बाब काकोडकर मोरारजी देसाईक मेळ्ळे. मोरारजी देसाईन सांगलें, तूं कन्फ्यूज जाला, कॅबिनेटीचो निर्णय बदलूंक जायना. मागीर ते सकाळ पाटील हांकां मेळ्ळे.
आणि 1966 वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची बसक जावपाची आशिल्ली. सका पाटील हांका ते पटले, पुरुषोत्तम बाब काकोडकर कितें सांगताले ते, आणि त्याप्रमाणे ते बसकेत ताणी तो मुद्दो काढलो आणि सगळ्यांक पटयलो की वेचणूक हो मार्ग न्हय म्हणून हें ठरोवपाचो, हाका वेगळे कितें तरी वेवस्था आसूंक जाय. आणि जो ठराव पास झालो तातूंत उतरां वापरली मॅकॅनिझम, असो एक मॅकॅनिझम आसचो की जातूंतल्यान लोकांची इच्छा कितें आसा ती खात्री करून पळोवची. पूण आमच्या संविधानांत रेफरेंडम घेवपाची वेवस्था ना, ते खातीर कायदो करचो पडलो आणि मागीर कायदो केलोय बी. दी गोवा दमण दीव ओपिनियन पोल एक्ट हो कायदो केलो, पूण तो कायदो करता आसतना ह्या मॅकॅनिझमाक कितें उतर वापरचें हो प्रश्न आयलो. आणि त्यांना घर खात्याचे सचिव यलपी सिंग हांणी ओपिनियन पोल हे नाव सुचयलं आणि ओपिनियन पोल मागीर घडून आयलो. पूण मिड टर्म पोल जर जाल्लो जाल्यार खात्रीन गोंयचें विलिनीकरण जातलें आशिल्लें. तें टाळून ओपिनियन पोलाचो निर्णय घेवंक लावपाची सगळी श्रेय पुरुषोत्तम बाब काकोडकारांका. मगो पक्षाचो दक्षिण गोंयचो खासदार आदोगाद मुकुंद शिंकऱ्याचो चलो राजीव शिंकऱ्यान मगो पक्षाची गोंय महाराष्ट्रात विलिनीकरणाची त्यांनाची भूमिका सांगली. त्यावेळचं वडिलांचं आणि सगळ्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची भूमिका तुम्हाला माहिती आहे की गोवा हे महाराष्ट्रात विलीन व्हायला पाहिजे. तर मी त्या ते थोड्या वर्षांनी एक त्याची कारण मीमांसा केली होती, म्हणजे इंटरप्रिटेशन केलं होतं की खूप लोक त्याच्यावर नंतर त्यांनी प्रश्न उपस्थित केले की असा का तुम्ही आग्रह धरला की गोव्याचं महाराष्ट्रात विलिनीकरण व्हायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला स्वाभिमान नव्हता का, तुम्हाला हे नव्हतं का, गोव्याबद्दल प्रेम नव्हतं का, महाराष्ट्रात विलिनीकरण कशाचा तुम्ही आग्रह का धरला. तर मी त्याचं इंटरप्रिटेशन केलं होतं की स्वतंत्र मिळाल्यानंतर, म्हणजे गोवा स्वतंत्र झाल्यानंतर 61 डिसेंबरमध्ये थोडा काळपर्यंत इथं असा एक ग्रुप होता माझ्या माहितीप्रमाणे की जो अजूनही पोर्तुगीज परत गोव्यात येतील ह्या आशेवर होता. आणि त्यांना विश्वास होता की नाही हे जे भारतानं गोव्यावर कब्जा मिळवला आहे आणि गोव्याला स्वतंत्र केलं आहे हे परमनंट राहणार नाही, पोर्तुगीज परत येतील आणि परत गोवा भारताकडून मिळवून घेऊन परत गोव्यावर पोर्तुगीजांचं राज्य येईल. आणि असा इथं एक ग्रुप होता ज्यांना तसं झालेलं हवं होतं. महाराष्ट्रात विलिनीकरणाक तेको दिलो म्हणून भाऊचेर त्या वेळार विरोधकांची प्रचंड टीका जाताली. भाऊ कसे कित्याक दिसताले, भाऊचे ताचे फाटले भूमिकेविषयी तांची धू ज्योती बांदेकार आमचे कडेन उलयली. भाऊक दिसले किरे गोंय महाराष्ट्राचो एक भाग असा, पण ते महाराष्ट्रात विलीन जावपाक जाय असे भाऊचे मत आशिले. कारण गोंयचं गोंय महाराष्ट्र वचपाक जाय असे दिसताले. पण मागीर किरे आले की भाऊन ठरयले की आपले स्वतःचे मत लोकांचो बी विचार कर घेवपाक जाय हे बी भाऊन विचार केलो. आणि म्हणून भाऊन ठरयले की आपण ओपिनियन पोल घेतलो, म्हणून त्या खातीर भाऊन ओपिनियन पोल घेतलो लोकांचे मतां कळपा खातीर. आणि ते ओपिनियन पोलान किरे आले की भाऊच्या विरुद्ध गेलो तो पोल ठरलो, म्हणजे किरे लोकांक घालपाक नाका असो अर्थ आलो, म्हणजे गोंय महाराष्ट्रात घालपाचे ना असो अर्थ आलो न्ही. म्हणजे म्हणून ताका लागून भाऊ कळ्ळें की नाका लोकांक, मागीर लोकांच्या विरुद्ध भाऊ घालपाचोच नाशिल्लो. जर लोकांक जर नाका जाल्यार ठीक आसा तशें घालचो ना, पूण आतां आपूण फक्त गोंयचो विकास करतलो हाजेरूच भाऊ लक्ष घालतलो. गोंयकारांनी जनमत कौलाच्या बळार गोंय वेगळें राज्य राखून दवरलें, ताची स्वतंत्र वळख सांबाळून दवरली. मात गोंयाक राज्याचो दर्जो मिळूंक नाशिल्लो. 30 मे 1987 गोंय घटक राज जालें. ताचे फाटल्या संघर्षाची कहाणी ते वेळचो दक्षिण गोयचो खासदार अद्वार्द फालेर सांगता. श्रीमती इंदिरा गांधी केम हियर प्राइम मिनिस्टर अँड आय टूक अप मॅटर विथ हर अँड आय टूक अप दिस मॅटर इन पार्लिमेंट ऑल्सो. वेन आय वॉज आर्ग्युइंग दिस मॅटर इन पार्लिमेंट ड्युरिंग मिसिस गांधीज रेजिम, राजीव गांधी केम टू मी देअर इन पार्लिमेंट इटसेल्फ. ही वॉज द जनरल सेक्रेटरी ऑफ द काँग्रेस पार्टी एट दॅट टाइम. And he told me, don't worry, Goa will get statehood. He told me that. But then they didn't get statehood immediately. After Srimati Indira Gandhi, Rajiv Gandhi became the Prime Minister. And it was Rajiv Gandhi's Prime Ministership at that time that we got statehood.
शशिकलाताई भाऊच्या फाटल्यान गोयची मुख्यमंत्री झाली. भाऊ बरोबर ती प्रचाराक भोंवताली. तो अणभव तिच्या गाठीक आशिल्लो. राजकारणातले डावपेज ती भाऊकडच्यान शिकली. ताईच्या राजकीय प्रवासाविषयी ज्योती बानेकार सांगता. ताई खूप भोवल्या भाऊ बरोबर. सगळे खंय वता ते प्रचारक ताई जाताली. आणि तिने मागीर मोदी जेन्ना हे झाले ओपिनियन पोर बी हल्लो त्या वेळार बी ती सामकी हे जाल्ली अशें जालें. आतां आपुणूय बी सारकी सक्रिय हातूर आतां कामाक लागतले आपूण म्हणून तिणें आतां म्हणजे सारको मागीर सुरवात केली तिणें हे करपाक हातर काम भाग घेवपाक राजकारणांत. आणि इतलेंच न्ही भाऊच्या पत्राची पत्राच्या उत्तरां भाऊ ती दिताली. जणू काय ती म्हणजे भाऊची एक सेक्रेटरीच कशी जाल्ली म्हणजे भाऊच्या पत्रांक उत्तरां ती दिताली सगळी अशें करताली. आणि खंय खंय वता थंय वताली. आणि भाऊ कडसून तिणें खूब शिकली म्हणजे हे राजकारणातले हेवे दावे कशे पेज पर्सन सगळे भाऊ कडून शिकले. तातूंतच ती तयार झाली सामकी तरबेज झाली राजकारणांत अशें ताईन खूब हें केलें काम. वता थंय तिका व्हरतालो. ताईक ल्हानपणापासूनच आवड आशिल्ली हे म्हणजे तिच्यान ते रक्तातूच आशिल्ले राजकारण पॉलिटिक्स म्हणटा. कशें म्हणल्यार एकदां लोहिया आयिल्ले हांगा गोंयान हाज्या वेळार पोर्तुगीज वेळार तेन्ना ताई 10 वर्सांची आशिल्ली. आणि ते लोहिया ती मोर्चा काडिल्लो आणि त्या मोर्चान ताई सामील जाल्ली 10 वर्सांची. आणि ते मोर्चातले लोक जय हिंद म्हणत आशिल्ले. आणि ताईनूय बी जय हिंद म्हणत गेले पण तांकां जय हिंद म्हणटा म्हणून तांकां भितर उडयले सगळ्यांक मॅजिस्ट्रेटान. आणि ताईकूय भितर उडयले. मागीर तिका विचारपाक लागले ते तुका ते जय हिंद म्हणजे कितें ताजो अर्थ खबर आसा. ताईन म्हणलें खबर आसा. मागीर कितें ताजो अर्थ तर हिंदुस्थानचा जय जयकार असो म्हणलें तिने अशें सांगलें तिणें. तर मागीर ते वा बरी आसा म्हणून हे ते म्हणपाक लागले. आणि तिका बरें हुशार आसा भुरगें म्हणून मागीर सोडून दिलें तिका बेगीन सोडलें. बाकीच्यांक सोडून ना पण तांकां मारले बिल्ले हा पण ताईक हात लावना ताणी. आणि मागीर ती घरा आयली न्ही तेन्ना भाऊ बरो चिंता नाशिल्लो. भाऊ ताई पळयतकूच सांगलें अशें अशें केलां म्हणून तिजेर भाऊन मागीर अशें फाटीर हात फिरयलो आणि आसून असो बरें केलें म्हणून. आज प्रसार माध्यमांनी प्रसाराक विजेची गती हाडल्या. काही खिणा भितर एखादी खबर संसार भरान पातळपाची ताक मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातल्या मनशाच्या हाताबोटात दिल्या. मात 5 दशका फाटी ती परिस्थिती नाशिल्ली. मर्यादित संपर्क आणि येरादारीच्या व्यवस्थेत ती पत्रकारांची पिळगी कशे तरेन ह्यो खबऱ्यो संकलन करताली ताची कल्पना आणि अदमास येवचो म्हण हो ल्हानसो प्रपंच. 60-70च्या दशकांत लोकसभेचे मतदान कशे तरेन जाताले, त्या वेळार लोकांचे विषय मुद्दे कितें आसताले, वेंचणुकेचे रिपोर्टिंग कशें जाताले, वातावरण कशें आसताले ताचेर उजवाड घालपी हे जाणटे म्हालगडे पत्रकार. त्या वेळाचे गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक, युनायटेड गोवन्स पार्टी, PSP म्हणजे प्रजा समाजवादी पक्ष आणि काँग्रेस हे 2 लोकल आणि 2 नॅशनल पार्टी गोव्यात आशिल्ला. त्या वेळार निवडणुकी झाली अशी आसली की निवडणूक आयोगान पहिले टायम गोयचे जे मतदान आसले पळय मतदान करताले त्या खातीर ताजे पयली आनी एक निवडणूक जाली ती गोव्यात पंचायतीची 1962 सालांत जाल्ली ती. त्यामुळे लोकांक मातशी खबर आसली मतदान कशें करपाचें तें. आणि त्या वेळाचे अशें आसतालें की प्रचार असो आसतालो की जेन्ना निवडणूक जाहीर झाली पक्षाचे कॅन्डिडेट उमेदवार जाहीर झाले तेन्ना असे हायकमांड बीन आसतालो. इवन काँग्रेसचे उमेदवार आसताले पळय ते हांगासून ठरून वयताले आणि तितली गर्दी नसलेली लोक इच्छुकय नसताले कारण लोकांक खबरच नसली निवडणूक म्हणजे कितें ते निवडणुकीची फॉर्म भरतात. त्या दिसा 20-25 लोक वताले कलेक्टराच्या ऑफिसान किंवा मामल्याच्या ऑफिसान फॉर्म भरले आणि निवडणूक प्रचार जाहीर जाताले. ते फॉर्म भरून भायर आयल्या नंतर गुलाल लावप एकामेकाक आणि निवडणूक प्रचार चालू करपाचो. 1963 ते आतां मेरेन गोंयात लोकसभेची 15 वेंचणुको जाल्यो. त्यातली पहिली जेन्ना जाल्ली 63 तेन्ना हांव फक्त 3 वर्सांचो म्हणटकर म्हाका खबर ना पूण म्हजो बापूय राजकीय कार्यकर्तो आशिल्लो काणकोणा भितर आणि मगो पक्षाचो भाऊसाहेब बांदोडकराचो. आणि त्यांना लहानपणासून हांवें प्रचार पळयला प्रचार केला
त्यांनाचं प्रचार आणि आतांचा प्रचार हातून भितर तसो खूप फरक असा. त्यांना आमचे कडेन तशी प्रसारमाध्यमां नाशिल्लीं. एक म्हणजे पेपर येताले, पेपराचेर कितें येता तें, पूण सगळे लोक पेपर वाचनाशिल्ले, म्हणजे तितली साक्षरता नाशिल्ली. सो चड भर जो आसा तो चड भर त्यांना आणि चड पैसेय मोडप जायनाशिल्ले, म्हणटकच चड भर जो आसा तो तुगेलो गाडी घेवन मायक लावन लावडस्पिकर लावन तातूंतल्यान प्रचार करप, पत्रकां वाटप, बॅनर लावप, पोस्टर लावप. त्यांना झाडांचेर पसून पोस्टर लायताले, सगळ्या वंटीचेर पोस्टर लायताले, आता ते करपाक मेळना, वंटी रंगवप, रस्ते रंगवप, अशे तरेचे सगळे हातूंतल्यान तो प्रचार जातालो. आणि मागीर जे खास करून राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आशिल्ले, उमेदवारां परस तो कार्यकर्ते लोकां मऱ्यान वताले आणि कार्यकर्ते सांगताले आणि लोक मानून घेताले. ताणी उमेदवाराक पळयल्लो पसून नसतालो, केन्ना पेपर वाचनाशिल्ल्याक खबर पसून नसनाशिल्लो की कसलो उमेदवार कसो दिसता कितें, हें पसून खबर नासतालें. आनी तरीकय लोक वचून नेटान आपली मतां मारताले आनी थोडी भोवताचेर चर्चाय बी जाताली. नॅशनल इश्यू आसताले. सुरवातीच्या निवडणुकीक जे आमी पळोवना, नेहरू आशिल्ले तांच्या नांवार इलेक्शनां जातालीं. उपरांतचे हातूंत लाल बहादूर शास्त्री, पाकिस्तान भारत युद्ध किंवा असे इश्यू आसताले. आणि त्यांना फाळणी झाली, फाळणीच्या उपरांची दुःखां, फाळणीच्या उपरांची लोकांची जी फरफट झाली ताची दुःखां, ही सांगून निवडणूक जाताली. पक्ष हो प्रायम असतालो, पक्षाक महत्त्व चढ आशिल्ले, मनशाचे महत्त्व मनीस पळोवन किंवा आजचे जर तुम्ही आजच्या ह्या वर्षाची जर निवडणूक पळयली 2024 ती एक साधारण पक्षाच्या भोवती असा आणि दुसरी महत्त्वाची म्हणजे मनशांच्या भोवती असा. आता खास करून नरेंद्र मोदी हांचे नाव हे प्रायम आता BJP हातून त्यांच्या अजेंडात त्यांचे नाव हे प्रमुख असा, त्यांचे नाव वापरले होता. सो लोक मोदी म्हणून मतदान करता, थोडे लोक पक्षाक म्हणून मतदान करता. ताजे शिवाय आता वेगवेगळी माध्यमां आल्यात, म्हणजे आता तर मोबायलाचेर पावला, ताजे पयली TV असताले, पेपर लोक वाचताले, खूप वाचन वाढिल्ले लोकांचे तातूंतले नेहात आले. मागीर हाजेर बंदी पडली म्हणून वॉल पेंटींग करपाक येना, रस्त्याचेर पेंटींग करपाक जायना, ह्यो सगळ्यो गजाली. आतां पसून खंय तुका नाकाशिल्ले जाग्यार पोस्टर लायल्या, ते पोस्टर ताजी ती तोंड पुसपाचें काम सद्याक इलेक्शन कमिशन करता. पयलीं फक्त तूं कोण कार्यकर्तो येवन तुका सांगता तुज्या गांवचो आनी तूं वचून ताका मत मारता, तूं चड विचार करनाशिल्लो. आज लोक विचार करपाक लागल्यात आणि ते विचार जाणून घेवपा खातीर ती वेगवेगळी माध्यमां वापरपाक लागल्यात. अशे तरेन प्रचाराचे स्वरूप संपूर्णपणे बदलला. त्यानंतर पोस्टर लावप असताले, खाय खाय असे पोस्टर लावप, गावागावांनी एक एक पोस्टर खंय दिसतालो. आणि त्यांना म्हाका दिसता निवडणुकीची मर्यादा असली पण ती 50,000 असली, मॅक्झिमम 50,000 विधानसभा, ताजे पलीकडे खर्च करून जायनासलो. आणि त्यांना लोकांक किती झालं की लोकांना आपलं पक्ष दिसतालो, मगोजी समज कोण आयलो लिडर तर गावातले लोक चे आपण स्वतःच करताले, की मिटींगे स्वतः तरी तयार करतात. त्यामुळे उमेदवार जो असतालो पण त्याला कायच पैसे मोडचे पडचे नसले, फक्त पोस्टर्स. आणि मागीर निवडणुकीच्या आधी 1-2-3 दिवस गाडयो लावस्पिक लावून गाडयो घेऊन भोवप, जय महाराष्ट्र माझा हे त्यांना व्हडले फामाद गीत असताले. आणि त्यांना असतं की हात करील घात, बैल मारील लात, ही एक मगोची प्रचाराची टॅग लायन असताली. निवडणूक म्हणटा पण ती लोकशाहीचो पाया असा. ते मतदान करताना प्रत्येकान आपला विचार करून, म्हणजे बाबा देशाचे जेव्हा लोकसभा निवडणूक असता पण त्यांना देशाचे भवितव्य विचारात घेऊनच मतदान करपाक जाय. पक्ष खूप असतले निवडणुकीत, पण जो कोण आपल्या देशाचे भवितव्य बरे घडवू शकता, देशाची बेकार युवकांना रोजगार देऊ शकता आणि शिक्षण प्रसारू शकता, अशा सरकारात त्यांनी निवडणूक देत आहे. आणि हांगा म्हाका असे दिसतं की उमेदवाराचा विचार न करता एखादी खंयची पार्टी बाबा आमकां बरं सरकार दितली, पार्टीचो विचार करून युवकांनी मतदान करूंक जाय. असा युवक आमच्या हा पळय सगळे सुशिक्षित आहात, भोवते सगळे ग्रॅज्युएट पदवीधर आसात, डबल ग्रॅज्युएट आहात, त्यामुळे त्यांना ते ज्ञान असतात. रिपोर्टरांक त्यांना म्हणजे आम्ही जेव्हा जॉईन झाल्या 90 दशकांत त्यांना परिस्थिती अशी आशिल्ली की इलेक्शन कमिशन रिपोर्टरांक किंवा लोकल इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट हे रिपोर्टरांक 2 टीमी करताले, एक दक्षिण गोंयांत धाडटाले, एक उत्तर गोंयांत धाडटाले. तुम्ही पेपर जसे जसे आपले रिपोर्टर्स किंवा जे कॉरस्पॉन्डंट डेप्युट करता त्या पद्दतीन त्या गाडयांनी ते वताले. प्रत्येक कडेन जी केंद्रां आसा, ज्या ज्या जाग्यार शक्य आसा थंय वचप, थंय अमक्या टायमा मेरेन कितले वोटींग जाला ताची पर्संटेज घेवप, साधारण वातावरण कितें आसा तें नोट करप, झगडीं आसा ताचें नोट करप,
सांची जी प्रेस कॉन्फरन्स आता रेग्युलर जाता इलेक्शनाच्या उपरांत, म्हणजे ज्यांना व्होटिंग थांबता आणि इलेक्शन कमिशन प्रेस कॉन्फरन्स घेता, ती पद्धत तशी नसताली, एक अंदाजान ठरयताले किंवा रातचे लेट खूप, म्हणजे मला दिसलं 9, 9:30 बी अशी जाताली, त्यांना ते सरासरी एक पर्सेंटेज सांगताले की दक्षिण गोव्यात अमके झाले, उत्तर गोव्यात अमके टक्के मतदान झाले आणि सरसकट एक साधारणपणान इतले मतदान गोयात झाला असे सांगताले. सो पत्रकार हे आपल्या पद्धतीन आपल्या हाज्याप्रमाणे जी त्यांचे जे अभ्यास असा किंवा त्यांना जे दिसतं ते पद्धतीन रिपोर्टिंग जाताले. पण माझ्या कथान लोक प्रत्येक टायमाची एक मागणी असता, प्रत्येक टायमाची एक समज असता, प्रत्येक टायमावेली एक जागृती असता, ती त्याय टायमार आपल्या पद्धतीन आशिल्ली आणि ती आताय आपल्या पद्धतीन असा, कदाचित आता ती थोडीशी हायपर हातून असा, चढ असा, त्या टायमारही आशिल्ली. आम्ही सदांत म्हणटा असताना कितें म्हणटा, त्या टायमार काय नाशिल्ले, त्या टायमार आशिल्ले. राजकीय पक्ष आपल्या पद्धतीन प्रामाणिकपणान करताले, पण आजच्या सारखी स्पर्धा त्या टायमार नाशिल्ली. तर शिक्को आणि ते असं बॅलट पेपर असतालो, त्या बॅलट पेपराचेर मागीर ती सगळी चिन्ह असताली, ती चिन्ह पळोवन तू त्या चिन्हाचेर मारप. आता त्या चिन्हाचेर मारतना इनवॅलिड वोट्स भरपूर जाताली सामकी, कारण तुगेलो तो क्रॉस तो शिक्को मारताना तो शिक्को तागेलो सारको लागनाशिल्लो, तो अर्दी हाजी ताज्या कॉलमांनी अर्दी हाज्या कॉलमान जर केलो जाल्यार तो बाट ठरले मत, अशे तरेच्यो गजाली जाताल्यो. त्यो आज जायनात. ईव्हीएमा लागून एक फायदो जाला की तूं सारकें तें सोदून काडटा आनी तें दामता, तें दामतकर आरे हांवें चुकून हें दामलें तें दामया अशें म्हणपाक गेलें जाल्यार ना, थंय टूंक जालें त्या वटेच्यान ती स्लीप भायर सरली, तुगेलें मत जालें. तो म्हणटाय बी केन्ना केन्ना अरे हा आपल्यान चुकून बटन दामलो, ताका सांगता की बाबा तूं कांय करपाक शकना ना, तूं दामलें तें दामलें जालें वत काबार अशे तरेन. सो तें खूब तशें सोंपें जाल्लें आसा आनी तें ताचें आतां डॅमॉन्स्ट्रेशनूय करतात लोकां मरे वचून की दाखोवन की बाबा तुवें अशें अशें तरेन तें दामपाक जाय आनी कितें असो बटन दामपाचो जो प्रोसेस आसा तो प्रोसेसांतल्यान खूब इजी जाल्लें आसा वोटींग त्या मनान. आनी तें कंपेरेटिवली मातशी फास्टय बी जाता, जें पयलीं तितली फास्ट जायनाशिल्लें. थोडे कडेन गांवांनी 7 पर्यंत पसून लायनी आसताल्यो, अशें आसतालें. आनी लोक कितें करताले, लोक कामां वताले, गांवचो लोक शेतां वता, मागीर तो येता नाजाल्यार तो आनी खंय तरी मागीर वता येता आनी थंयच्यान येवन मागीर तो 4, 4:30, 5 वचून लायनीक 4:30 वचून रावता, ताका लागुनूय बी वेळ जातालो. वा फांतोडेर मतदान जातालें, अजुनूय गांवांनी फांतोडेर मतदान, गांवडोंगरी खोतीगांव सारक्या जर गेली जायत जाल्यार 9 पर्यंत अर्धाच्या वोटींग काबार अशी परिस्थिती आसता. ती आतां सिटी भितर ना, सिटी भितर ते वेगळे तरेन जालां, बाकीच्या कडेन वेगळे तरेन जालां. तेन्ना मतदारांक हाडप, गाडयांनी हाडप आनी कितें अशे तरेच्या सगळ्यो गजाली आसताल्यो. आतां तें हाडप ना, प्रत्येक जाण आपआपल्या मोटरसायकल वा गाडी आनी कितें आसा त्यो गजाली घेवन येता. गाडयांतल्यान वचपी कंपेरेटिव्हली कमी जाल्यात, पयलीं गाडी घेतली शिवाय मतदार मतदानाकूच वचनाशिल्लो अशे तरेचे, आतां त्यो गजाली कंपेरेटिव्हली कमी जाल्यात. सो मनीस इल्लो 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 करून मतदार ह्या सगळ्याच बाबतींत इंडिपेंडंट जाल्लो आसा, ती गजाल खूब बरी एक वाटेन मतदानाच्या दृश्टीन. शशिकलाताई मगोची अध्यक्ष झाली, उपरांत काँग्रेसी कडेन तिणें हात मिळवणी केली. त्या वेळार मगू काँग्रेसींत विलीन करपाची परिस्थिती उप्राशिल्ली. ते परिस्थिती विशीं मुकंद शिकऱ्याचो पूत राजीव आमकां सांगता. शशिकलाताई नंतर अध्यक्ष वगैरे झाल्या आणि नंतर त्यांची मला वाटतं काँग्रेस कडे हात मिळवणी झाली आणि त्यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचं हा मिटवून टाकावा असं डिसिजन झालं. सगळ्या डिटेल्स तुम्ही हे मला माहीत नाहीत, पण त्या अशी परिस्थिती निर्माण झाली की महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आता नको आणि त्याचं ते चिन्ह नको आणि तो हा मर्ज करावा काँग्रेसबरोबर किंवा याच्याबरोबर. अशा जेव्हा स्टेप्स आल्या त्यावेळी माझ्या वडिलांनी इलेक्शन कमिशनकडे कायदेशीर लढाई केली की हा पक्ष टिकून राहावा आणि हे पक्षाचं चिन्ह या महाराष्ट्रवादी सिंह हे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाकडे राहावं. आणि त्यावेळीचे जे आपले ॲडव्होकेट जनरल होते मिस्टर जोकिन डायस, सुरुवातीचे कित्येक वर्ष होते हायकोर्टमध्ये, म्हणजे ज्युडिशियल कमिशनर पासून नंतरसुद्धा होते बरीच वर्ष, अतिशय हुशार माणूस आणि कुंकळीचे होते ते. तर त्यांनी वडिलांच्या वतीनं म्हणजे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या वतीनं इलेक्शन कमिशनकडे ही लढाई चालवली आणि ते माझे वडील आणि ते, त्यामुळं हे हा पक्ष त्यावेळी म्हणजे शशिकलाताईंकडेच डायरेक्टली फाईट होती. त्या सगळ्या सभा अधिवेशनं झाली पणजीमध्ये, सभा माझ्या घरी व्हायच्या आमचं बोर्डाला त्यावेळी ते मोठं अजूनही आहे ज्या घरी मी राहतो, मोठं घर आहे ते वडिलांनी 70 घेतलं होतं. त्या घराच्या त्या मेन हॉलमध्ये जवळजवळ 50, 60, 70 लोक त्यांची जेवणं व्हायची, ती जेवणं वगैरे आई वडील वगैरे करून एकदम उमेदीनं आणि उत्साहानं. आणि आताची सारखी परिस्थिती त्यावेळी नव्हतीच ना.
बदल हो संसाराचो आणि निसर्गाचो नेम. समाज बदलता तसो राजकारणाची दिशा दशा बदलतलीच. नीतिमत्तेच्या पावंड्यावरही तसे पळून गेल्यावर राजकारण खूप बदलला. जाणती पिळगी म्हणतली घसरल्या. राजकारणातल्या समाजकारणाक अर्थकारणान झपाटला. मतगट्ट्यांनी त्यांची फुटाफूट झाल्या. त्यांना धर्मवाद जाती जमातीवाद घराण्याशाहीची बाधा झाल्या. 2 ते 3 पिळग्यांचे हे राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतराचे साक्षीदार उदयबाब आपलो अनुभव आणि निरीक्षण सांगता. 61 गोय स्वतंत्र झाले आणि सगळे हक्क जे संविधानान भारतीय नागरिकांक दिले असत ते आमकां मेळ्ळे. असे असूनय म्हज्या नदरेन ते दशक म्हणजे 1962 ते 1970 फुकट गेले. आम्ही फुकट वगडायले आणि ते कसे वगडायले की 3000 वर्षांच्या इतिहासात पहिलेच फावटी आमकां स्वराज्य मेळिल्ले. आम्ही जाता तितलो ताजो लाभ घेवपाचो. तो काळ आशिल्लो खुबश्यो गजाली केंद्र सरकारा कडल्यान मागून घेवपाच्यो आणि घडये त्यो त्यांना मेळटल्यो आशिल्ल्यो. पूण महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष जन्माक आयलो आणि ताणे सगळे गोंयच्या फुडाराची एका रितीन वाट लायली अशी म्हणू येतात. ताणे गोयच्या विलिनीकरणाचा हट्ट धोडलो आणि बाकीच्या सगळ्या हेर गजालींचेर आडनदर केली. उदरगतीकय मार बसलो आणि सगळी शक्ती लोकांची वेळ पैसो हो फक्त विलिनीकरणाची विरुद्ध चळवळ करपाक आणि विलिनीकरण नाका म्हणून सांगपाक गेलो. थोड्यांची शक्ती गेली विलिनीकरण जाय म्हणून सांगपाक, जाल्यार उरिल्ल्यांची शक्ती गेली विलिनीकरण नाका म्हणून सांगपाक. आणि हातूंतल्यान जो वेळ जो जी शक्ती आणि जो पैसो खर्च झाला ते गोंयचे खूब मोठे नुकसान झालं. निमाण कडेन ओपिनियन पोलांतल्यान गोंयकारांनी विलिनीकरण नाका म्हणून सांगले ही तातूंतली तातूंत एक बरी गजाल. पूण ही इतली बरी गजाल सोडली जाल्यार हेर नदरांनी गोंयचे त्या दशकांत नुकसानच झाले. 60-70 दशकांत आजचे परस राजकारणाची स्थिती लोकांचे प्रश्न वेगळे आशिल्ले. प्रचाराचे तंत्र वेगळे. आम्ही काँग्रेसीचो राज्यसभेचो आदलो खासदार जॉनाक गाठलो. त्या वेळार जॉन काँग्रेसीचो कॅम्पेन हेड. जॉनान आमकां त्यांनाची परिस्थिती सांगली. आताचे आणि पहिलेचे इलेक्शन म्हणजे जमीन आणि आसमान फरक. 72 बांगलादेश युद्ध जाऊन लोकसभेचे इलेक्शन आयले त्यांना युनायटेड गोवन्स आणि काँग्रेसची युती आली. 2 लोकसभेचे सीट साऊथ गोवाक आसलो युनायटेड गोवानचो बाब एरास्मो सिक्वेरा आणि नॉर्थ गोवाचो बाब पुरुषोत्तम काकोडकर. त्यांना साऊथ गोवा 15 सीट आसले असेंब्लीचे, नॉर्थ गोवा आसले 15 सीट. पण गोंयात 13 सीट आसले, 2 सीट आसले दामोव आणि दीव. आणि त्यांना मी कॅम्पेन करताली ती टोटली विथ मास कॉन्टॅक्ट विथ द वोटर्स अँड पीपल. म्हणजे काँग्रेसीन आमकां पोस्टर जे आसताले ते सबन पोस्टर AICC दिल्लीक सांग येताले. तश्योच कॅम्पेन करपाक एक कॉन्स्टिट्युअन्सीक एक जीप येताली आमचे कडेन. जेन्ना हांव कॅम्पेन मॅनेजर आसतालो आमचे वॉलंटियर्स भुरगे जे वर्कर आसात तांचें काम कितें जातलें, पोस्टर लावपाचे, रस्त्याचेर पेंट करपाचे. आनी पयशांचो इतलो वापर नासलो. पयशे एज आय वॉज इन चार्ज ऑफ कॅम्पेन पयशे AICCचे आमकां स्टेट बँकींतल्यान येताले. ते हांवें विड्रॉ करून अकाउंट करून कॅन्डिडेटाक दिवन तांचो नोटीचो नंबर काडून तो अकाउंट घेवन मागीर हांवें दिल्ली वचपाक जातलो. एट 5 डॉक्टर राजेंद्र प्रसाद रोड आणि मिस्टर प्रसाद म्हणून अकाउंटंट आसलो ताकडेन अकाउंट दिवंक जातलो. इतलो कंट्रोल आसलो. So there was no play of black money in the election and neither the voters were made corrupt as they are made now by the corrupt politician. Social media natli, TV natli, ekus prachar aslo mhanta to radio cho
आणि रेडिओ आसलो सरकारी रेडिओ, प्रायव्हेट रेडिओ नसले, एफ एम रेडिओ नसले. म्हणटकच कॅम्पेन वॉज फ्रॉम माउथ टू माउथ, फ्रॉम कँडिडेट, फ्रॉम कॅम्पेनर्स टू द वोटर्स, अँड दॅट वॉज थ्रू इलेक्शन. गोयन आमचे मुद्दे मेन असले स्टेटहूड, ऑफिशियल लँग्वेजीस, दॅन ओपिनियन पोल जाल्लोच, आम्ही युटी जाल्लीच, ते बारीक बारीक काम आसली. बट मेजर इश्यूज विच आर कन्सर्निंग द स्टेट ऑफ गोवा, स्टेटहूड वॉज द मेजर इश्यू, लँग्वेज वॉज द मेजर इश्यू, पुटिंग कोकणी, मेकिंग कोकणी ऑफिशियल लँग्वेज अँड पुटिंग द लँग्वेज इन द 8th शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. भाऊ आणि ताईच्या फुडारपणा फाटल्यान मोगूची गोयात उतरती सुरू झाली, जाल्यार दुसरे वाटेन काँग्रेसीची हवा सुरू जाली. राजकारणान खंयचोच पक्ष पर्मनंट तेंगशेर उरना, उदय जाता तशी ताची अस्तंताच्या दिशेन घसरणूय आज ना फाल्यां निश्चित. 1963 सावन 2019 मेरेन लोकसभा वेंचणुकेचो इतिहास पळयल्यार काँग्रेस 4 फावट उत्तर गोंयांत, 10 फावट दक्षिण गोंयांत जिखल्या. 1971 उत्तर गोंयांत पुरुषोत्तम काकोडकार, 1984 शांताराम नायक, 1991 हरीश झाटये, रवी नायकान 1998 काँग्रेसीची खासदारकी जोडल्या. दक्षिण गोंयांत आदवार्द फालेरान 1977 सावन 1991 मेरेन 5 फावट काँग्रेसीचो गड राखलो. द लँग्वेज एजिटेशन वॉज देअर, बट देन यू सी देन इट वॉज फेल्ट दॅट कोकणी शुड बी द लँग्वेज, whilst Marathi undoubtedly is a literary language, very developed, very connected to Konkani, Konkani very connected to Marathi, very connected. So Konkani is now the language here in Goa, official language of Goa, should be developed. It should be developed, and all the communities should work together on this issue. For instance, we use the Home Ministry script, should also use no Devanagari script. Edward Faler loksabhecho khasdar ashillo tya velar Sardin Kurtarcho amdar ashillo. Tya velar khasdar nidhi sapus uno meltalo. Ata vadla Sardin sangta. Edward Faler ashil mungelo. Janna to MP zalo tenna hu tage constituencies MLA zalo. Hu tage main worker ashillo. Tane tenna zaite kaam kela. तो मंत्री आशिल्लो, ही हॅड सो मेनी कॅम्प्स, पूण ते तेंपाक एमपी कडेन पयशे नासले कॉन्स्टिट्युएंसीन काम करपाक. आतां हो सेकेंड टर्म वो मॅक्झिमम थर्ड टर्म, आतां पयशे आयलात, आमकां वर्साक 5 कोटी मेळटात कॉन्स्टिट्युएंसी काम करपाक. म्हाका दिसना कॅम्पेनीच्या जीर फराक आसा असो म्हण, कित्याक आतांय वर्कर्स तुगेले सगळ्या भोंवताय आणि त्यांनाही भोवतल्या, पण आता भाषेन सोशल मिडिया बिडिया ती नाशिल्ली, सो पिकअप घेऊन भोवतल्यात मायक घेऊन, आणि मागीर आता थंयसर वर्कर्स घरांनी वसून ग्रुप वसून हे करतल्यात, आता ते चालू हा. राजकीय पक्षांनी आता मतगट्ट्यांचो फाटे आणि वाटे घालूक सुरुवात केल्या. गरीब, शेतकार, आदिवासी, युवा, नारी शक्ती, वळेरी लांबत असा. दिल्ली सावन गल्ली मेरेन युवा आणि नारी शक्तीचे चढ वारे, तातल्या तातून युवा आणि नारी शक्तीचे कॉम्बिनेशन असल्यान चढूच बरे. आज मेरेन लोकसभेच्या वेंचणुकेत गोंयात एकूच बायल जिखल्या. 1980 महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची संयोगिता राणेन काँग्रेसीचो आदलो खासदार पुरुषोत्तम काकोडकराक 27,700 मतांनी हारयला. 80s दशकांत सुद्धा त्या वेळार भाऊन बायलां उमेदवारांचो विचार केल्लो. दक्षिणेक संयोगिता राणे हिका उमेदवार म्हणून तिकेट दिली. ते विषयी संयोगिता राणेची सून सांगता. भाऊसाहेब बांदोडकर आमच्या घरी आले आणि डॅडीना आमदारकीचं तिकीट ऑफर केलं, पण डॅडीने ते नाकारलं कारण त्यांना शक्य नव्हतं, ते खूप दुःखात होते. आणि मग त्यांनी नंतर एक महिला, तेव्हा सुद्धा महिलेचा विचार व्हावा ही एक म्हणजे आश्चर्यकारक गोष्ट खासदारकीला. तर भाऊसाहेब बांदोडकरांनी आईसाहेबांच्यावर आणि आमच्या घराण्यावर, आमच्या डॅडींच्यावर एक तडफदार हे म्हणून
त्यांनी आईसाहेबांना मुद्दाम ऑफर केली की तुमच्या मिसेस राहू देत खासदार केलं आणि ते तसं त्यांनी भाऊसाहेब बांदोडकरनी आईसाहेबांना उभं केलं. आईसाहेब मेन उभं करायला कारण भाऊसाहेब बांदोडकर. तेव्हा आईसाहेब जेव्हा जायच्या तेव्हा त्यांच्याबरोबर फक्त त्यांचे आमचे म्हणजे कामगार वगैरे आणि पुरुष माझे मिस्टर वगैरे बायका म्हणून घरातून बाहेर सरत नव्हत्या. अक्षरशः सभेला वगैरे सगळीकडं बायकांचा अगदी अभाव असायचा, अगदी रेअर बायका असायच्या. आत्ताची परिस्थिती आणि तेव्हाची जमीन आसमान आहे. तेव्हा त्या खूप स्ट्रगल केलेल्या आहेत. महिला बाहेर पडत नव्हत्या आणि आईसाहेब या बाहेर पडायच्या त्या पण इतक्या त्रास आहेत. त्यांनाही खूप त्रास झाला. खूप स्ट्रगल करून त्यांनी फाईट. आणि तेव्हा कसं गोवा हे उत्तर गोवा नव्हतं एवढंच हे आता नाही मर्यादित नव्हतं. दीव दमण सगळं इन्व्हॉल्व्ह होतं. त्यामुळं त्यांची ओढाता धावपळ आणि त्यातून महिलांचा कुठलाच सपोर्ट नव्हता. आज जशा महिला सगळ्या कार्याला पुढे सरून आहेत तसं बिलकुल नव्हतं. 40 वर्षापूर्वीची गोष्ट अतिशय त्रास म्हणजे महिलांचा सपोर्ट नव्हताच म्हटला तरी हरकत. 1984 शांताराम नायक लोकसभेचो खासदार झालो. 2 फाउट तो राज्यसभेचो खासदार म्हणूनही वेचून आयल्लो. शांताराम नायकाच्या राजकीय प्रवासाविषयी आम्ही त्याच्या घरकांनीकडे उलयले. शांताराम नायक यांचे 3 टर्म्स हे खासदार आशिले. 1984 to 1989 हे लोकसभेचे खासदार आशिले. लोकसभे नॉर्थ गोवा म्हणजे ॲक्च्युली त्यांना पणजी असे म्हणताले, पणजी कॉन्स्टिट्युएन्सी. Because that time it was, Goa was just a union territory with Daman and Diu. So, त्या काळात म्हणजे मला याद असं की 1984 to 1989 when he was a member of parliament, इलेक्शनचे कॅम्पेन जे असले ते आमकां खूप त्रासाचे पडताले. की त्या फक्त हे गोव्यावर कॉन्सन्ट्रेशन नाशिले, दमन आणि दीव वचून सुद्धा कॅम्पेन करपाक पडताली. त्यांना जे वोटिंग जे जाताले पळय ती व्यक्ती पळून वोटिंग जाताले. आजचे जे वोटिंग जाता ते पैसे पळून वोटिंग जाता. इट्स अ बिग वास्ट डिफरन्स. त्यांनाचे व्यक्ती कोण व्यक्ती असा, वेदर ही इज अ कमिटेड पर्सन टू द पार्टी ऑर नॉट, वेदर ही विल कॉन्ट्रीब्यूट फॉर द गोवा इट्स सेल्फ ऑर नॉट, हे सगळे गोष्टी लक्षात घेतली जाताले. आजचे वातावरण जर तुम्ही पळयले तर हो सगळं पैशाचो खेळ असो दिसता. त्या वेळात मला याद असा पोस्टर्स लावताले आणि कटआउट्स लावताले आणि कॉर्नर कॉर्नर मिटिंग्स जाताली आणि थोड्या जागेवर घरोघर जाता वताले. पण सी पार्लिमेंट कॉन्स्टिट्युएन्सी इज अ बिग कॉन्स्टिट्युएन्सी बिकॉज इट्स अ फुल डिस्ट्रिक्ट इज इन्वॉल्व इन टू इट. देर आर लाईक इन नॉर्थ वी हॅड 20 कॉन्स्टिट्युएन्सीज, इन साऊथ वी हॅव 20. तर त्यांना फक्त कटआउट्स लावून, बॅनर्स लावून किंवा मोठे 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 पिक्चर्स पेस्ट करून वेगवेगळ्या जागेवर पाईप मिळा पाईपावर भिंतीवर पेस्ट करता आले. म्हणजे परमिशन घेऊनच, इवन इलेक्ट्रिक खांबारसुद्धा तुमका जर लावपाचे झाल्या सुद्धा परमिशन घेऊपा पडताले. अँड वी हॅव टू फॉलो सिरियसली ऑल द रुल्स अँड रेग्युलेशन ॲट दॅट टाईम. 1990 उपरांत देशात बीजेपीक लोकांचो तेको मेळपाक सुरुवात झाली. हिंदुत्ववादी म्हणून ओळख तयार झाल्या ह्या पक्षात 1999 वेचणुकेत उत्तर आणि दक्षिण गोयात अशा दोन्ही मतदारसंघांनी पहिलेच खेप बीजेपीचे आमदार वेचून आयले. उत्तरेक श्रीपाद नाईक, दक्षिणेक रमाकांत आंगल्यान बीजेपीच्या जैताचो नाल्ल फोडलो. जैतांत त्यांनाही मगोचो हात आशिल्लो. म्हाजे जे पळय स्पेशली म्हणजे कार्यकर्ते जे आशिल्ले, स्पेशली मोहन आमशेकर धर किंवा नरेंद्र सावयकर धर किंवा आमगेलो मनोहर आडपयकर, ते म्हजेर टोटली म्हजेर आसताले. एज इफ म्हाका दिसता की म्हजी इलेक्शन न्ही, इलेक्शन तांची. असे त्या म्हजे कडेन भरपूरदान म्हजे खातीर काम केलें आहा. सो आय एम ऑलवेज इंडेप्टेड टू डू दीज गायस. तेन्ना इलेक्शन कितें जातालें, आमकां मतदारा खातीर दारां दारां वचचें पडटालें. आतां कितें जालां, तें सगळें हें आशिल्ल्यान सगळें मोबायलाचेर हाजेर लागल्यान तें इजी जाता. पूण हाचे वायटय गूण आसात. मतदारा कडेन वचप ताका आपुलकी निर्माण जाता आनी हें फोनाचेर मोबायलाचेर करप म्हणटा ताका आपुलकी निर्माण जायना. आनी म्हाका याद जाता आमच्या ल्हानपणा म्हळ्यार जाता की जेन्ना आमगेलो भाऊसाहेब बांदोडकर आनी जागसिकेर हे दोगी असेंब्ली एकमेका कडेन भरपूर झगडटाले, गाळी मारताले, कितें कितें करताले. पूण जेन्ना भायर वताले तेन्ना ते आमी विकत. आनी म्हाका याद जाता की बेतीसान किंवा वेर रत्ना कोण सांगिल्लें खबर की भाऊसाहेब हाका जागसिकेर तुका कितें आहा काय मुको शिशकोला आमकां पालखी
साखी झाले की तुकतुक शिशुकाला मुचक कोकाकाला हंपाल अशी तांगे फ्रेंडशीप त्यांना. सो त्यांना रिवेंज दिसी नाशिल्ली. त्यामगे त्यांना पोस्टर बिस्टर काय नाशिल्ले. त्यांना आमगेले मेन म्हणजे पर्सनल टच. मतदाराकडे वचप आणि पर्सनल मिळप आणि त्यांना सांगप आम्ही किती सगळे. सो पोस्टर बिस्टर नाशिल्ले. पोस्टर बी मागी राहिल्यात. तो मागसाठ दॅट टॉक बेटर देन दीस. 1996 एडवर्डाक युनायटेड गोवन्साच्या चर्चिलान उडयलो. एडवर्डान दक्षिणेत केला तसोच रेकॉर्ड बीजेपीच्या श्रीपाद भाऊन 5 फावट जिंकून केला. बीजेपीन 8 फावट स्वबळान वेचणूक लढयली आणि 5 फावट श्रीपाद भाऊच्या रूपान उत्तर गोयात गड राखलो. दक्षिणेत रमाकांत आंगले 1999 आणि ॲडव्होकेट नरेंद्र सावयकार 2014 जिंकलो. 2024 हे खेप बीजेपीचो श्रीपाद भाऊ 6वी खेप रणांगणार. ते पहिलीचे आणि आताचे कंपेरिजन आहात खूप जो फरक या प्रचारात राहिलो असा. पहिली जो प्रचार कार्यकर्ते करताले तर पार्टीचा एक जाहीरनामा असतो आणि अजूनही तो असा आणि पार्टी आपली पार्टी दुसऱ्या पार्टीपेक्षा बरी कशी अशा माध्यमातून तो लोकांकडे लहान लहान मिटिंगांनी कोडगाव मिटिंगांनी जाहीर सभांनी पोहोचून घेताले. पण आज ह्या प्रचाराचे माध्यम बदला सोशल मीडिया सगळ्याचेर हावी झालेलो असा आणि हे सगळं फोकस जो आजच्या प्रचाराचा असा सोशल मीडियावर झालेलो असा. त्यामुळे आणि इलेक्शन कमिशनचे काही नवीन रूल येले असा. आता पहिली जाहीर सभा कुठले काही असेल एक खर्चाच्या बाबतीत किंवा ह्याच्या बाबतीत इलेक्शन कमिशन असे काय रेस्ट्रिक्शन नसले. पण आता जे असलं की अमक्याच कॅन्डिडेट अमक्याच खर्च करून जाय आणि त्यामुळे प्रचाराचे टायमिंग अशी सगळी गोष्टी खूप आता बदललेलं असा. आणि त्यामुळे आज जो प्रचार जाता तो सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीचा प्रचार आज जाता आणि मनी मनशा टू मनशाच्या कॉन्टॅक्ट करपाचे हे आशिल्ले ते आज तितले उरूं ना. आणि आज वर्तमानपत्र आणि सोशल मीडिया आणि टीव्हीच्या माध्यमातून ॲडव्हर्टाईजमेंट असे तऱ्हेचे एक असे प्रचाराचे माध्यम सुरू झाले. लोकांचं सदांच हे असतं की जो लोकप्रतिनिधी असतात आणि काही लोकल आमदार असतात त्यांनी आपले लोकल प्रश्न सोडचे. सरपंच असतात आणि जिल्हा पंचायत नसली सरपंच आमदार हे जो तू तयार म्हणतात ते आम्ही तयार नसले. आणि खासदार आणि दिल्ली हे फारशे लोकांचे त्यांना पूर्ण नसले. परंतु खासदारकी ही तर भूमिका राज्याच्या विकासात असा हे आता सगळे सिद्ध झाले असा. आणि त्या खातीर आज लोक एज्युकेशनही राजकारणाचे एज्युकेशन तिथे वाढिले असा. आणि आज प्रत्येक मनीस विचार करून आपले योग्य कॅन्डिडेट मत दिता. आता खूपच बरी सुधारणा झाली असा आणि लोकांची अपेक्षा जी असा ती अपेक्षा आज सगळीच पुरी जात अशी ना. परंतु ह्या सगळ्या माध्यमातून ज्या पद्धतीन आजच्या राजकारणाची दिशा जी असा त्या पूरक असे काही गोष्टी राजकारण करचे पडतात. आणि राजकारण नाही आम्ही म्हणत असताना राजकारण हे लोकांचे काम करपाचे साधन या जर मानतात आणि त्याच माध्यमातून जे किती जनते खातीर करणं शक्य असा म्हणजे केंद्राचे असून राज्याचे असून आपल्या मतदारसंघाचा विकास आपल्या मतदाराचा विकास हे प्रमुख काम असा. आणि त्या कामात बीजेपीचो उत्तरेक श्रीपाद नायकान गड राखलो. मात दक्षिणेक रमाकांत आंगले उपरांत 2004-2007 पोटवेचणूक आणि 2009 अशा वेचणुकांनी दक्षिणेक खासदार हाडपाक बीजेपीक जमले ना. दसका उपरांत 2014 बीजेपीक दक्षिणेक आदोगाद नरेंद्र सावयकराच्या रूपांत परत लोकसभेचो खासदार मेळ्ळो. लोकांच्यो त्या वेळार खासदाराकडच्यान कितें अपेक्षा आसताल्यो ते विषयी सावयकर उलयलो. लोकांची आणि एक अपेक्षा असा की कॅन्डिडेट जो असा पळय तो कॅन्डिडेट आपल्याक मेळचो. पहिली कशें आशिल्लं आता लोकसभेचे इलेक्शन जाल्यार एक सभा झाली कॅन्डिडेट कोण आसा तो लोकांक कळ्ळो लोकांनी मनान ठरयिल्लें आसता वचून मत मारप अशा पद्दतीन. पूण आतां जालां कशें की आतां विधानसभेचे आसत नाजाल्यार लोकसभेचे आसत जावं पंचायतीचे आसत म्युनिसिपालिटीचे आसत अपेक्षा अशी की कॅन्डिडेट आपल्याक जर मेळचो किंवा दिश्टी पडचो आपल्याक जावं तो वाड्यार येवन वचचो आपल्याक मेळचो कोणी प्रॉमिनंट लोक असा त्यांना वचून मेळचो अशा पद्धतीचो एक प्रचाराची धरती ही गोंयांत तरी जाल्ली हांव पळयतां. हेच्या फाटलें कारण म्हणजे म्हाका अशें दिसता की लोकांक एक्सेसिबिलिटी जी आसा कॅन्डिडेटाची आसत किंवा जो आपलो कोण इलेक्शनाक उबो रावता तेजी आसत ह्याची एक लोकांक एक अपेक्षा आसा की फुडें मागीर कशें कितें बाबत एक्सेसिबिलिटी कशी आसतली. सो त्या नदरेंतल्यान सुद्दां
कॅन्डिडेट आपल्याक एकदम मेळचो अशा पद्धतीची एक हे चालतले. आणि म्हणून पहिली भाषेन एखादी जाहीर सभा घेतली आणि त्या भागातला प्रचार सोपलो असे जायना. आता ती जाहीर सभेच्या पहिली सुद्धा थंय भोवप, जागृती करप, कार्यकर्त्यांना मिळप, लोकांना मिळप आणि मागीर घर जाहीर सभा करप आणि मागीर परत ते डिस्ट्रिब्युशन हेजे पॅम्पलेटी असतले, ती कार्डां असतली बीन अशा पद्धतीचे हे जे सगळे करपायचे असतं पळय, हे सगळे हो नॉर्मल ट्रेंड झालो. पण हो जर पळयत जाल्यार आताचा ट्रेंड हो अशा पद्धतीन कर्मचारी हळूहळू करता बदल जाता असताना आम्ही पळयतात. की पहिली कसे आशिले की पहिली एखादो उमेदवार पार्टीचा लिडर तो आयलो त्याने सांगले मुखावेली टीका किती असा ती सांगली लोकांक एक विश्वास आशिल्लो. पण त्याचबरोबर आता निवडून आल्या उपरांत म्हज्या ह्या आता लोकसभेचे असं राज्याक किती फायदो जातो, मतदारसंघात किती फायदो जातो, आमच्या एरियेक किती फायदो जातो अशा पद्धतीन प्रश्न एक एक फावट येतात. आणि मागीर तो रस्त्याचे असताना लोकसभेचे आशिल्ल्या कारणान रस्त्याचे असतले, लायटीचे असतले किंवा तुझ्या मोबायला कनेक्शनाच्या संबंधान असतले हे इश्यूज येतात एक एकदा. किंवा सेंट्रल फंडींग असा त्याचे खंयच्यो स्किमी असत, किती असत, त्या खंयच्यो इम्प्लिमेंट करपाक शकतात, गोयात खंयच्यो त्या जाय याच्यावरही लोकांचे एक हे असतं, भर असतं. आणि ते विचारतात लोक बाबा हे कसे तुम्ही फुडें व्हरपाक सोदता. सो हो एक ट्रेंड. आणि एका अर्थानी बरी गजाल असा की प्रश्न जेव्हा विचारता लोक त्यांना लोकशाही जागृत असा आणि लोकां भितर एक अवेअरनेस असा ह्या सगळ्या गजालींचो हो आमकां पळोवपाक मेळटा. आणि त्या नदरेंतल्यान जर आम्ही पळयत जाल्यार ही अशा पद्धतीचो हो ट्रेंड हो हळूहळू करून लोकशाही आमची मॅच्युअर कशी जायत वता हे आमकां हातूंतल्यान लक्षात येता अशें म्हाका दिसता. विधानसभेचे वेचणुकेत तळागाळांत सक्रिय जावपी मगो आणि शिवाच्या निशाणेक लोकसभेचे वेचणुकेतूय अप्रत्यक्ष असले तरी तितलेच महत्व. शिवाच्या फाटीर बसून भाजपा लोकसभेचे रण गाजयता. शिव बरोबर असता त्यांना कमळाक भिवपाची गरज ना असो हो उत्तर दक्षिणेत आता मेरेनचो गोयच्या लोकसभा वेचणुकेचोय इतिहास सांगता. एका तेंपार सातूय विधानसभा मतदारसंघांनी साश्टीचो गड राखपी काँग्रेसीक दक्षिणेक बीजेपी कडच्यान दोन फावट मार बसला. 1999 बीजेपीचो रमाकांत आंगलो आणि 2014 नरेंद्र सावयकार. रमाकांत आंगल्यान काँग्रेसीच्या जोकी आलेमांवाक सावयकारान अलेक्स राजिनाल्डाक ओडून खासदारकी जोडल्या. मात आता सामाजिक आणि राजकीय समीकरणां बरीच बदलल्या. पक्ष, फुडारी, कार्यकर्त्यांच्यो निष्ठा बदलल्या. दिशी दिशी बदलतातूच. मतदारूय तोलून मोजून मापून वाऱ्याप्रमाण जाती जमातीप्रमाण सूप धरूंक शिकला. मात अडळ, अटळ, शुद्ध पावित्र्य राखून असा ती एकमात्र मतदाराच्या पोटावेली ती निळी शाय, लोकशाय.